नमस्कार, ममताज मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कच्चे पोहे आणि कच्च्या बटाट्यांपासून एकदम खमंग आणि खुशखुशीत असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर का अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी तुम्ही पोहे घेतलेले, तर आपण कांदा पोह्यांसाठी जे पोहे वापरतो तर तेच पोहे घेतलेले। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 125 ग्रॅम इतके मी हे पोहे घेतलेले। तर हे आपण आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे आपल्याला मिक्सरला एखाद मिनिटभर बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बघा, इथं मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे, तर इतकंच बारीक करून घ्यायचं आहे। तर आपण आता बाउलमध्ये टाकून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे। तर बघा, इथे मी ओवा घेतलेला आहे, तर ओवा आपल्याला याप्रमाणे हातावरती चुरगडून यामध्ये टाकून घ्यायचा आहे, याने फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून इतकी धनेजिरे पूड, त्यासोबतच चवीनुसार मीठ आणि गरम मसाला, त्यासोबतच 1/2 चमचा इतकी हळद। आणि त्यानंतर आपण लाल तिखट, कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे मी, तर तेही टाकून घेऊया। व हे संपूर्ण कोरडे मसाले आपल्याला बघा चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीला याप्रमाणेच मिक्स करून घ्यायचं, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे आपण आता बाजूला ठेवून घेऊया। त्यानंतर बघा, तेच मिक्सरचे चारा घेतलं आहे, तर यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकड्या आणि 1/2 इंच आल्याचे तुकडे आणि थोडी कोथिंबीर टाकून हे आपण आता मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया। त्यानंतर बघा, इथे मी काही बटाटे घेतलेले, 3 बटाटे। तर याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम इतके मी बटाटे घेतलेले, म्हणजे आपण 125 ग्रॅम इतके पोहे घेतले तर त्याच्या डबल आपल्याला इथे बटाट्यांचा वापर करायचा आहे। तर बघा, व्यवस्थित अशी आपल्याला संपूर्ण बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहे। तर बघा, बटाट्यांची सालं काढून झाली की त्यानंतर आपण जे आता वाटण बनवून घेतलं तर त्यामध्येच आपल्याला ते बटाटे हे बघा मोठ्या साईजमध्ये कट करून याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये। तर इथं आपलं ते हिरवं वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर याप्रमाणे आपल्याला त्या बटाट्यांचे छोटे किंवा मोठे तुम्ही पीसेस करून घेऊ शकता। तर बघा, तिघही बटाट्यांच्या व्यवस्थेच्या फोडी कट करून झाल्या की यावरती मिक्सरचं झाकण लावून आपण आता मिक्सरला वाटून घेऊया। तर बघा, वाटताना यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं, तुम्ही बघू शकता किती पातळ असं झालेलं आहे। तर हे आपल्याला आता कोरड्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण आता हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याला। तर बघा, मिक्स करताना सुरुवातीला तुम्हाला हे थोडं पातळ वाटेल, पण जसं जसं तुम्ही मिक्स करत जाल तर अगदी बटाट्यामध्ये जे पाणी असतं, तर आपण नुसते कच्च्या पोह्यांचा वापर केलेला आहे, तर ते पूर्ण पाणी शोषून घेतं। तर बघा, व्यवस्थित असं आपल्याला हातांनी असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल त्याप्रमाणे पाणी टाकून अगदी आपण जसं पोळ्यांसाठीचं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर एकाच वेळी संपूर्ण पाणी टाकायचं नाही आहे, लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। तर बघा, पीठ मळून झालं की याला थोडं तेल लावून पुन्हा एकदा थोडं मळून घेऊया। तर बघा, इथं आपली मऊ आणि लुसलुशीत अशी कणिक मळून तयार झालेली आहे, तर यावरती झाकण ठेवून आपण आता 15 मिनटं सेट करून घेऊया। तर बघा, 15 मिनटानंतर त्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे व त्यानंतर हाताला थोडं तेल लावून अगदी आपण पोळ्यांसाठी जसा गोळा बनवून घेतो त्याप्रमाणे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे। तर बघा, याप्रमाणेच मी सर्वच गोळे बनवून घेणार आहे। तर हा गोळा आपण आता पाट्यावरती ठेवून घेऊया व यावरती मी थोडं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तर हे बघा, आपल्याला आता मस्त अशी पातळ असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे, अगदी पोळी लाटतो त्याप्रमाणे। तर बघा, त्याला किती सारे असे क्रॅक्स जात आहे, तर आपण त्यामध्ये फक्त कच्च्या पोह्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे साहजिकच आहे त्याला क्रॅक्स जाणं। तर बघा, पातळसर अशी पोळी लाटून झाली की बघा, इथं मी एक रिंग घेतलेली आहे, तर याने मी आता ही पोळी कट करून घेणार आहे। तुम्ही हवं तर घरातलं एखादं डब्याचं झाकणसुद्धा घेऊ शकता। तर बघा, व्यवस्थित असं आपण आता एक कट करून घेऊया आणि बाजूचा जो एक्स्ट्राचा जो भाग असेल तर तो आपण साईडला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, इथं मी पॅन आधीच गरम करून घेतलेला आहे, तर त्याला आपण आता थोडं तेल लावून घेऊया आणि त्यानंतर आपण आता जो पराठा बनवून घेतला आहे तो यावरती टाकून घ्यायचा आहे। तर पराठ्यावरतीसुद्धा आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे। तर याला आपण आता हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला 1-2 मिनिटभर मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर बघा, व्यवस्थित असा भाजला गेला की त्याला परतवून घेऊया। तर दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण त्याला 1 मिनिटभर परत भाजून घेणार आहोत। तर बघा, पुन्हा एकदा पलटवून घेऊया। तर बघा, साईडने थोडं प्रेस करायचं। तर बघा, इथं आपला मस्त असा कुसकुशीत पराठा बनवून तयार झालेला आहे। तर त्याचप्रमाणे मी दुसरासुद्धा लाटून घेतलेला आहे आणि अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे बाकीचे सर्वच राहिलेले पराठे बनवून घ्यायचे। तर हे पराठे तुम्ही एकतर टोमॅटो केचपसोबत किंवा मग दह्यासोबतही खाऊ शकता, खायला अतिशय मस्त असे लागतात। तर बघा, दुसराही आपला रेडी झालेला आहे। तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।